सुप्रभातम। करुणाघन सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना सर्वस्व मानणारे ब्रह्मानंद महाराज म्हणायचे, पंढरपूरचा पांडुरंग दगड नाही आणि माझे सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज माणूस नाहीत, ते प्रत्यक्ष श्रीराम आहेत। ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणजे साक्षात दया सिंधू आणि ह्याचा मी अनेकदा प्रत्यय घेतला। एकदा सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराजांनी मला आज्ञा केली, अरे भैया मोडक, चल आपण नैमिषारण्यात आणि पुढे नर्मदा किनारी जाऊया। सद्गुरु आज्ञा प्रमाण मानून ही भैया मोडकाची स्वारी सद्गुरूंबरोबर नैमिषारण्यात आणि नंतर नर्मदा तटी यात्रेस निघाली। घनताट जंगलातनं फिरता फिरता नर्मदा मैया खूप दूरवर राहिली। मला खूप तहान लागली होती, पाण्या वाचून माझा जीव तगमगू लागला। मला तहानेनं व्याकुळ झालेलं बघून सद्गुरु म्हणालेत, अरे भैया थोडा धीर धर ना, पुढे गेल्यावर आपल्याला पाणी मिळेलच। नंतर काही पावलं चालल्यानंतर आम्ही दोघंही एका गुहेत शिरलो। आतमध्ये गेल्यानंतर एक स्वच्छ निर्मळ असा पाण्याचा झरा झुळझुळ वाहताना बघितला। मला फार आनंद झाला, त्या झऱ्याचं ते स्वच्छ थंड निर्मळ पाणी पोटभर प्यायल्यानंतर मी अगदी तृष्णातृप्ती अनुभवली, खूपच समाधान वाटलं। मी विचारलं, महाराज ह्या गुहेमध्ये आणखीन काही आहे का? अरे भैया पुढे तर चल, मग आपण बघू काय आहे ते। आम्ही दोघंही थोडं आणखीन पुढे गेलो आणि पाहिलं तर काय, त्या दिव्य गुहेत एका भल्या मोठ्या शिळेवर एक योगीराज ध्यानस्थ बसलेले होते। त्यांची भली मोठी दाढी आणि जटा जमिनीवर लोळत होत्या। थोड्या वेळानं त्या समाधीस्थ योग्यानं डोळे उघडलेत आणि माझ्या सद्गुरूंना प्रश्न केला, रामावतार झाला का? योगीराज आपण हा प्रश्न का विचारत आहात? माझ्या श्रींनी देखील त्यांना प्रतिप्रश्न केला। ते योगीराज उत्तरलेत, राम दर्शन व्हावे म्हणून मी समाधी लावून बसलो होतो, रामप्रभू अवतरले असतील तर त्यांच्या दर्शनार्थ मी जाईन। योगीराज राम व कृष्ण हे दोन्ही अवतार होऊन गेलेत, सध्या कलियुगाची सुरुवात आहे। माझ्या श्रींचे शब्द ऐकून ते योगीराज जरा निराशच झालेत। योगीराजांची मनस्थिती पाहून दयासिंधू कळवळून त्यांना म्हणाले, योगीवरा रामावतार झाला असला तरी काही हरकत नाही, रामानेच मला इथे धाडले आहे तुम्हाला दर्शन देण्यासाठी, असे म्हणून त्या दयासागरानं योगीराजांच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांना पूर्णावस्थेला नेलं। योगीराजांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले, त्यांनी माझ्या सद्गुरूंना साष्टांग नमस्कार घातला आणि आपला देह सोडला। जंगलातली लाकडं गोळा करून त्यांचा अंत्यसंस्कार माझ्या सद्गुरूंनी केला। काय भाग्य त्या योग्याचं। गुहेच्या बाहेर पडताच मी माझ्या गुरूंना प्रश्न केला, महाराज ते योगी कोण होते आणि आपण त्यांना पूर्णत्वाला कसे काय नेऊ शकलात? भैया अरे प्रभू श्रीरामांच्या जन्माच्या आधीपासूनच हे तापसी बुवा समाधी लावून बसले होते। देहाचा अंतकाळ आला की प्राणापान कोंडून हे मृत्यू टाळीत असे, हेतू हा की आपल्याला श्रीरामांचं दर्शन घेऊनच मुक्तीचा मार्ग प्रशस्त करायचा आहे। अनेकदा या योगीराजांनी मृत्यू टाळला, रामावतार झाला,
कृष्णावतार झाला, पण हे मात्र तसेच राहिलेत. आज मात्र त्यांच्या भाग्यानं त्यांना रामरायानं मुक्ती दिली. देहबुद्धी मुळापासून जाळून टाकणाऱ्या माझ्या श्रींनी कधीच मी केलं असं म्हणून आपली जीभ विटाळली नाही. माझ्या श्रीगुरूंनी त्या महायोग्याला तर उत्तम गती प्रदान केलीच, पण संसारात राहून कर्तव्याची जागृती आणि भगवंताची स्मृती असणाऱ्या अनेक साधकांना महायोग्याचं सामर्थ्य प्रदान केलं. विषयांच्या चिखलात लोळणाऱ्या मंडळींना नामस्मरण रूपी अमृताचं स्नान घालून दिव्य पदाला पोहोचवलं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. विदेहापरी चालवोनी प्रपंचा, मुमुक्षु जनालागी अध्यात्मचर्चा, करोनी बहुलोक जे मिळवीती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. ब्रह्मचैतन्य महाराजांना माझे कोटी कोटी प्रणाम.